तारापूर औद्योगिक वसाहतीमधील M2 या प्लॉट मधील कारखान्यात काल सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात कंपनीच्या मालकासह 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येते. पूर्वी तारा नायट्रेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला असून या स्फोटामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्यानं मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या कंपनीमध्ये हे अमोनियम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटाचा आवाज 25 ते 30 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेलाय. डहाणू आणि पालघर पर्यंतच्या गावांमध्ये तो ऐकू गेलाय. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास सुरुवातीलाच झाला, मात्र काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचं स्पष्ट झालं. या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही.